नमस्कार, मी रश्मी शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. देशभरातील मेडिकल आज बंद, औषध विक्रेत्यांचा संप. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोल 92 तर डिझेल 80 रुपयांवर, नागरिकांमधून संताप व्यक्त. वर्ध्यामध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू. तिरुमली नंदीवाले समाजाची जात पंचायत होणार, इतिहास जमा, नागरिकांमधून समाधान व्यक्त. आणि अखेर जागेचा तिढा सुटला, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची जागा निश्चित. आता पाहूया सविस्तर वृत्त. औषधांची ऑनलाईन विक्री विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी संप पुकारला आहे. या संपात महाराष्ट्रातील 60,000 तर देशातील 8.5 लाख औषध विक्रेते बंद मध्ये सहभागी होणार आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, द रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनचा यात सहभाग आहे. केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई फार्मसी जना भारतात कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्ट्सनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. औषधांची ऑनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ शकतात. महत्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या तंत्रज्ञान प्रेमी तरुण पिढीचं कधीच भरून न येणारं नुकसान होऊ शकतं, असं AIOCDने म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पेट्रोल आणि डिझेलमध्ये आज पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागला आहे. पेट्रोलने आधीच 90 पार केली असून लवकरच 100 गाठेल अशी चिन्ह दिसत आहे. आज झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.57 रुपये प्रतिलिटर झाला असून डिझेलचा दर 79.01 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तसंच दिल्लीत पेट्रोलचा दर 83.22 वर पोहोचला असून डिझेलचा दर 74.42 रुपये झाला आहे. सोमवारी पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागलं होतं, तर मंगळवारी पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी महागलं होतं. यानंतर 2 दिवस दरवाढीला ब्रेक लागला, मात्र आज पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. 90 रुपये प्रतिलिटर असलेलं पेट्रोल लवकरच कदाचित ऐन दिवाळीतच 100 पार करू शकतं, असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्ध्यामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव ठाकरे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. वर्ध्यामध्ये शांतीनगर येथील पुलाजवळ या धडकेत दुचाकीस्वार युवक माधव ठाकरे हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी माधव ठाकरे याला मृत्यू घोषित केलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले आणि पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. तिरुमली नंदीवाले समाजाची जात पंचायत आता इतिहास जमा होणार असून महाराष्ट्रातून ही जात पंचायत हद्दपार करण्याचा निर्णय श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घेण्यात आला. ही जात पंचायत संपुष्टात आल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलं. श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई फाटा येथे 2 महिन्यांपूर्वी तिरुमली नंदीवाले समाजाच्या जातीतून बहिष्कृत केलेल्या आणि पंचक मिटी अशा 2 गटांमध्ये जात पंचायतीच्या कारणातूनच तुफान हाणामारी झाली होती. त्यामध्ये दोन्ही गटाच्या मिळून 60-70 लोकांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर ही जात पंचायत संपुष्टात आणावी यासाठी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सदाअण्णा पाचपुते यांनी देखील पुढाकार घेतला. त्याआधी या समाजाची बैठक घेण्यात आली, मात्र तेव्हा सर्व पंच उपस्थित नसल्यामुळे कोणत्याही निर्णयाविनाच ही बैठक पार पडली. मात्र आज काष्टीच्या बाजार समितीच्या प्रांगणात सदाअण्णा पाचपुते यांच्या उपस्थितीत 3-4 तास सुरू असलेल्या बैठकीत सर्वानुमते अखेर जात पंचायत संपुष्टात आणल्याचं जाहीर करण्यात आलं.
यावेळी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, खुलेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुनील तात्या दरेकर यांच्यासह चार जिल्ह्यातून आलेले पंच आणि त्यांचे शेकडो समाजबांधव असणारे तरुण तरुणी महिला उपस्थित होते. ही जात पंचायत संपुष्टात आल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. जात पंचायती ह्यामुळे वादना व तक्रार होत होत्या आणि जीवहानी होत होत्या, त्यासाठी असे पंच लोकांनी आज निर्णय घेतला की आज आपली जात पंचायत आपल्या समाजातील तिरमली नंदीवाले हा एकच समाज आहे, त्यासाठी आपली जात पंचायत आज बरखास्त करणार. त्याच्यामुळे आज हे लोक आज आपली जात पंचायत हा बरखास्त इथं केलेला आहे. त्यांनी जात पंचायतमुळे सगळा समाज आम्ही एकत्र आलो, त्यासाठी आपली महिला आणि सगळ्या एकत्र येणे काम करणार आणि जे निर्णय घेतला इथून पुढे हा निर्णय म्हणजे जात पंचायतचा हा प्रकार होणार नाहीये, त्यासाठी पवार साहेबांनी आणि सदाना पवार यांनी हा चांगला निर्णय घेतला, त्यासाठी त्यांच्यामुळे हा समाज एकत्र आला आणि इथून पुढचे जे आहे मुला मुली त्यांचे आभार त्यांचे मुलं मुली हे एकत्र पण वागणार आणि त्यासाठी आम्ही पवार साहेबांचे आणि अण्णा पाचपत यांचे आभार आहोत. गेल्या 2 महिन्यापूर्वी डोकराई फाटा श्रीगोंदा या ठिकाणी तिरुमल नंदीमल नंदीवाले या समाजातील 2 गटांमध्ये जातीमध्ये घेण्यावरून दंगल झाली होती. या दंगलीच्या वेळी जवळजवळ 60 ते 70 लोक त्यामध्ये आरोपी म्हणून गणले होते. आम्ही त्यामध्ये दोन्ही गटावरती परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यामध्ये जवळजवळ 15 ते 16 लोकांना अटक केली होती. परंतु आम्ही ज्या ज्यावेळी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी असं आढळून आलं की ह्या समाजामध्ये अशिक्षित खूप आहे आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अंधश्रद्धा आणि या लोकांच्या एकमेकाच्या जाती ज्या अनिष्ट जातीप्रती आहेत या जातीच्या प्रथा यामुळे हा प्रकार घडलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब, SDPO श्री मुंडे साहेब आणि जयंत मीना साहेब या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही या समाजामध्ये मुलांच्या बरोबर संवाद साधला की आपल्याला ही जाती प्रथा महाराष्ट्रातून समाप्त करायची आहे. संपूर्ण भारतभर असलेल्या गोसावी किंवा इतर बाकी समाज आहे या समाजाने त्यांच्या जात पंचायती संपवलेली आहे, तर आपण ही जात पंचायत संपवूया म्हणून आम्ही या ठिकाणी समाजातील लोकांना विनंती केली. काष्टीचे सदाना पाचपुते यांनी त्या लोकांशी संपर्क साधला आणि या सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी आज या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची जागा निश्चित करण्यात आली आहे. सर्व सेवा संघाच्या कार्यालय परिसरात ही बैठक होणार आहे. आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे 9 जुलै रोजी बापू कुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि 14 जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. 9 जुलै 2018 रोजी चले जाव चळवळीचा 75वा वर्धापन संपन्न झाला. 1942 साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातील जनता पेटून उठली. जनतेने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम आंदोलन पेटवण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचं यावेळी ठरवण्यात आलं होतं. जे सगळे आमची नेते मंडळी येत आहेत ते अभिवादन करायला येत आहेत गांधीजींना आणि तिथे जाऊन दर्शन आणि प्रार्थनेचा तर काही प्रॉब्लेमच नाही, काही मुद्दाच नाही त्याच्याबद्दल. पण बैठक जिथे घ्यायची आहे ते ठरवतील आणि तिथे झाली पाहिजे बैठक असंही काही नाही. सेवाग्रामला कुठे होऊ शकते, वर्धेत कुठे होऊ शकते, त्याच्यामुळे असं काही वाद नाही आहे. मुख्यतः अभिवादन करायला येणार आहे आणि बैठक घ्यायची किंवा नाही घ्यायची ते ठरवतील आणि तसं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून तुम्हाला कळवण्यात येईल. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. ऑनलाईन फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांनी जिल्हाभरात 1 दिवसीय बंद पुकारला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात औषध विक्रेत्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढला आणि तहसीलदार यांना यावेळी निवेदन देण्यात आले. ऑनलाईन फार्मसी खरेदीमुळे रुग्णांवर आणि समाजावर गंभीर परिणाम होत आहे. तरुण पिढी व्यसनधीनतेकडे वळत आहे. याबाबत अखिल भारतीय केमिस्ट संघटनेतर्फे ई फार्मसीच्या विरोधात आवाज उठवून ई फार्मसीची परवानगी शासनाने नागरिकांचे हित लक्षात घेऊन ती नाकारावी यासाठी आवाज उठवला जात आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांचे दुकाने 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली. सकाळी ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला,
तर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले. आज हमारा बंद इसलिए है कि सरकार का जो धोरण है ऑनलाइन मेडिसिन चालू करने का, उसके विरोध में हम ये बंद कर रहे हैं. हमारे को हर चीज का बंधन है दुकान में बेचने के लिए. फार्मेसिस्ट जरूरी है, दवा गुंगी की दवा, नशे की दवा, MTB किट्स, ये सब बेचने के लिए हमको कोई परमिशन नहीं है. और उन लोगों को धड़ाल पे कुछ भी बस प्रिस्क्रिप्शन उन्होंने स्कैन किए कि वो दवा बेच सकते हैं. हमको हर चीज़ का सरकारी बंधन है और उनको कोई चीज़ का बंधन नहीं है, इसलिए हमारा उनके अपोज में ये अगली स्टेप है. आज का एक दिन का हमारा अभी बंद है ही है. आगे अब सरकार हमारी क्या सुनती है, उसके बाद में हमारी व्यूहरचना आगे की रहेगी. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंद आंदोलनाला सांगलीतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी जिल्ह्यात धडक मोर्चा काढून सरकारला धक्का देण्याचा इशारा देण्यात आला. केंद्र सरकारच्या ऑनलाईन धोरणात सर्व स्तरातून जोरदार विरोध होत आहे. तर यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांनी आंदोलन छेडलं आहे. देशव्यापी बंदमध्ये सांगली जिल्ह्यातील 2500 औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. ऑनलाईन पद्धतीने औषध विक्री व्यवसायामुळे सध्याचे औषध व्यावसायिक अडचणीत सापडणार आहेत आणि सरकारच्या या धोरणाला विरोध करत ऑनलाईन औषध विक्री करण्यावर बंदी आणावी या मागणीसाठी औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांनी रस्त्यावर उतरत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विश्रामबाग चौकातून विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील 1000 औषध विक्रेते निषेध म्हणून काळे कपडे परिधान करून या मोर्चात सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. बार्टीतर्फे नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात शासन तुमच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यालयीन तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरता हा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बार्टी पुणे कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा प्रचार आणि प्रसार समादूत मार्फत नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील विद्यालयात, महाविद्यालयात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन स्वाधार योजनेची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे. या उपक्रमातून शासन तुमच्या दारी ही संकल्पना बार्टी मार्फत साकार होत आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमारजी बडोले, सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह आदी अथक परिश्रम घेत आहेत. स्वाधार योजनेचे फॉर्म मोफत वाटून माहिती देऊन तो फॉर्म समादूत यांना किंवा आयुक्त समाज कल्याण जिल्हा कार्यालय येथे जमा करावे असे आवाहन बार्टीचे महासंचालक कैलास कंसे यांनी केले आहे. प्रकल्प अधिकारी सामाजिक न्याय विभाग भंडारा बार्टी माननीय सामाजिक न्यायमंत्री राजकुमारजी बडोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाधार योजनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राबविली जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे महाविद्यालयामध्ये जाऊजाऊ प्रचार आणि प्रसाराचे कार्यशाळासुद्धा आपण अरेंज करत आहोत. माननीय महासंचालक तसेच माननीय वैद्य सर, त्याचप्रमाणे मुख्य प्रकल्प संचालक आमचे वाघमारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाधार योजनेचा हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये होत आहे. इवन माझ्याकडे असलेले वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यातसुद्धा स्वाधारचं काम जोरासोरामध्ये सुरू आहे. ह्या स्वाधाराचा उपक्रम चालू असताना संतादूत प्रकल्पांतर्गत RTOच्या सुद्धा मूल्यमापनाचा सर्वेक्षणाचा सुद्धा संतादूतांनी काम केलेलं आहे आणि जेवढं टार्गेट दिलेलं होतं तेवढं टार्गेट सुद्धा अचीव केलेलं आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. वर्ध्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाने एका शेतकऱ्याची विहीर खचून गेली आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेल्या शेतकऱ्यासमोर एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने त्वरित द्यावी अशी मागणी केली आहे. वर्धा जिल्ह्यातील पाठर या गावातील शेतकरी दिलीप सोनटक्के यांच्याकडे 3 हेक्टर 38 कोरडवाहू शेती असल्यानं त्यांची ही शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असताना पाऊस निघून जात असे. कोरडवाहू शेतीत होत असलेल्या तोट्याला दूर करण्याच्या उद्देशाने शेतकरी दिलीप सोनटक्के याने 3 वर्ष अगोदर विहिरीचे निर्माण करून सिंचन करवण्याचे ठरवले. मात्र विहीर निर्माण करण्याकरता त्यांच्याकडे पैसे नसल्यानं त्याने 2015 कुटुंबियांकडून उसनवारी करून इकडून तिकडून कर्ज काढून 35 फूट खोल आणि 30 फूट व्यास असे 2,50,000 रुपये खर्च करून विहिरीचे निर्माण केले.
विहिरीला चांगले पाणी लागले त्यामुळे शेतकरी सोनटक्के यांनी त्याच वर्षी पुन्हा 150,000 रुपये खर्च करून विहिरीचे पक्के बांधकाम करून घेतले. मात्र शुक्रवारी भारतात सर्वात जास्त पडलेल्या पावसाने त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करत त्यांना पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत ढकललं. या पावसाच्या पाण्याने शेतकरी दिलीप सोनटक्के यांची ही विहीर संपूर्ण खचून गेली आणि त्यात त्याच्या विहिरीवरील मोटार पंपसुद्धा या मलम्यात पडल्यानं त्यांचे 5 लाख रुपयाचे नुकसान झाले. या पीडित शेतकऱ्याने झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने त्वरित द्यावी अशी मागणी केली आहे. बांधकाम करण्यात आलेले आहे आणि हिच्यामध्ये लाईन वगैरे दुसऱ्या वर्षी लाईन वगैरे घेऊन हिच्यामध्ये मी लाईन वगैरे सर्व घेतलेली आहे. या विहिरीच्या बाजूला एक 5 हॉर्सपॉवरचं इंजनसुद्धा होतं, सक्शनसुद्धा होतं, मोठं जर टाकंसुद्धा होतं. हे त्या 21 तारखेच्या पाण्यामध्ये नस्तनाबूत झालेलं आहे. या विहिरीचा व्यास 30 फूट रुंदीचा असून हिची खोली 35 फूट आहे आणि ही सर्व उच्च सिमेंट काँक्रीट व सळाकरेती यांनी मजबूत बांधलेली विहीर होती. परंतु आता या नैसर्गिक आपत्तीमध्ये माझी मोठी हानी झाल्यामुळे आता मोठी माझ्या कुटुंबावर जबाबदारी पडलेली आहे व या पोलीस क्षेत्रातून मी वंचित झालेलो आहो. तरी माझ्या या विहिरीवर शासनाने योग्य ती निगा करून मला आर्थिक मदत देण्याचे करावे व पाहणी करण्यात यावी. माझ्यापासून ओलिताचं साधन केलं व माझ्यापासून ओलिताचं साधन केलेलं आहे. माझी ही शेती मी आणि माझं कुटुंब सामायिक क्षेत्र असून 3 हेक्टर 38 आर आहे. कर्ज वीज करून मी ही विहीर स्वतःच्या पैशाने कोणत्याही योजनेमध्ये लाभ न देता मला मी स्वखर्चाने हे खोदलेली आहे. म्हणून आज मी या विहिरीमुळे दुःखी झाले. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बातमी बदलत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांती नंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसा चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना. अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार. अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता वळूया पुढे वृत्त. सांगलीच्या टिळक चौकात दारू पिऊन ट्रक चालकाने 3 4-व्हीलर गाड्यांचा चक्काचूर केला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाड्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. रात्री 11:30 सुमारास मालवाहतूक ट्रकने सांगलीच्या टिळक चौकात प्रवेश केला. यावेळी ट्रकमधील ड्रायव्हर दारू पिल्याने त्याने उभ्या असलेल्या एक स्विफ्ट i20 आणि वडाप जीप अशा 3 गाड्यांचा चक्काचूर केला. यावेळी ट्रक ड्रायव्हर याला नागरिकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाड्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आज सांगली शहरातील गाव भागामध्ये टिळक चौकामधून वर एक 10 चाकाचा साताऱ्याचा ट्रक, त्याचा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेमध्ये गाव भागामध्ये स्पीडनं झुंजार चौकापर्यंत सर्व गाड्या, एक वडाप जीप आणि i20 2 गाड्या अशा गाड्यांचं नुकसान करून आज या ठिकाणी घुसलेला आहे. या ठिकाणी गावभागाचं सुदैव की ह्यामध्ये जीवितहानी झालेली नाही आहे. तो ड्रायव्हर अतिशय दारू पिलेला होता. त्या ड्रायव्हरला गावभागातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. परंतु अशी माझी मागणी आहे की ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे त्या गाडीच्या नुकसान भरपाई मिळतोपर्यंत ती गाडी आणि त्या मालकाला पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत सोडू नये अशी मागणी उद्या ज्याला शहर पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडे आम्ही करणार आहोत. आणि या ठिकाणी ह्या 2 वर्षामध्ये असा मोठा ट्रक व्हेकल ही दुसऱ्यांदा आता अशी घटना घडलेली आहे.
की मध्यधून अवस्थेमध्ये गणपती पेठेकडून टिळक चौक मार्गे गावभागामध्ये ही गाडी घुसलेली आहे. या ठिकाणी पोलिसांच्या बरोबर संगनमत करून या ठिकाणी एक बंदोबस्त करण्याचा एक मागणी आम्ही उद्या पोलिसांच्याकडे करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. देशात ऑनलाईन विक्रीच्या अनुषंगाने केंद्र शासन प्रस्ताव आणत आहे. यासाठी देशभरात केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन द्वारे लाक्षणिक बंद पुकारला. यातच लातूरमध्येही सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आणि संघटनेच्या वतीनं मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. देशात ऑनलाईन विक्रीच्या अनुषंगाने केंद्र शासन प्रस्ताव आणत आहे. यासाठी देशभरात केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनद्वारे लाक्षणिक संप पुकारण्यात आला. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रत्येक तालुक्यात संघटनेच्या वतीनं मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. देशात केमिस्ट कायद्याच्या चौकटीत राहून औषधी विक्री करत असतो. ऑनलाईन विक्रीमुळे ड्रग आणि गर्भपाताची औषधे कंपन्या थेट ग्राहकांना पुरवत आहे. याचा भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याचा शासनाने विचार करून सदरील निर्णय रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. देशभरामध्ये औषधी व्यवसाय हा कायद्याच्या कॅटेगरीमध्ये बांधला गेलेला व्यवसाय आहे. देशातला केमिस्ट हा कायद्याच्या चौकटीच्या अंतर्गत राहूनच औषधी व्यवसाय करत असतो. या व्यवसायाला पहिल्यांदाच हे ऑनलाईन औषध विक्रीचं आव्हान समोर उभारलेलं आहे. याद्वारे ऑनलाईन विक्रीद्वारे बेकायदेशीरपणे औषधांची विक्री होत आहे. नशेची औषधं, गर्भपाताची औषधं ही ऑनलाईन मागणीद्वारे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन नसतानाही लोकांपर्यंत पोहोचत आहे. याचा जनतेला फार मोठा धोका होऊ शकतो. कारण जी औषधं कायद्यानं संरक्षित आहेत कसलाही कायद्याचा विचार न करता लोकांना घरापर्यंत पोहोचवली जात आहे. याला विरोध म्हणून आज देशभरामध्ये केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा एक दिवसाचा लाक्षणिक संप होत आहे. ऑनलाईन औषधाची विक्री करण्यास परवानगी असली पाहिजे. या ऑनलाईन विक्रीमुळे जे रेस्ट्रिक्टेड ड्रग आहेत, उदाहरणार्थ झोपेच्या गोळ्या, ॲबॉर्शनचे औषधं, सेक्सचे औषधं, कोडिंग, जे हॅबिच्युअल ड्रग आहेत त्यांचा गैरवापर होऊ शकतो. त्याच्या गैरवापरामुळे सामान्यातला जे व्यक्ती आहे तो ह्याचा हॅबिच्युअल होऊ शकतो आणि त्याच्यावर कुणाचे निर्बंध राहणार नाही आहेत. या ऑनलाईन विक्रीमुळे सामान्य औषधी विक्रेते यांचा पूर्ण व्यवसाय कोलॅप्स होऊ शकतो आणि त्यांचे पूर्ण कुटुंब देशोधडे लागू शकतं. याचा ऑनलाईन औषधाच्या विक्रीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते आणि एक प्रकारची मोनोपॉली चालू होऊ शकते आणि त्याचा ऑनलाईन विक्रीचा तोटा किंवा फटका डॉक्टर लोकांना पण बसू शकतो. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, लातूर. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. एलिमेंटरी इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला परीक्षेला पुणे जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक केंद्रात 19 शाळांमधील जवळपास 1743 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यातील एलिमेंटरी परीक्षेसाठी 1179 तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 564 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. 4 दिवस या परीक्षा चालणार असून उपकेंद्र म्हणून काळूस विद्यालयात काही विद्यार्थी परीक्षा देत आहेत. संस्थेचे अध्यक्ष बाबाजी ठाकूर तसेच म्हाळुंगे येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना रोकडे, कलाशिक्षिका अश्विनी जाधव, स्नेहल भंबुरे, क्रीडा शिक्षक दिलीप ढमाळे आदींनी परीक्षार्थींना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. जत तालुक्यात वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गाढवांचे लग्न लावले आणि शहराच्या मुख्य रस्त्यावरून गाढवांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगलीतील जत मध्ये कमी पाऊस आणि काम नसल्यामुळे शहरातील गाढवांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लग्न लावून मिरवणूक काढण्यासाठी आसंगी येथून गाढवांची जोडी आणण्यात आली होती तर वाजंत्री खराटी येथून आले होते.
सुरुवातीला गाढवांना सजवून त्यांचे लग्न लावण्यात आले. यावेळी विठ्ठलनगर वसंतनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर निगडी कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक आणि थोरली वेस येथून मिरवणूक काढण्यात आली. जत गाव कामगार पोलीस पाटील मदन माने पाटील यांच्या हस्ते गाढवांची पूजा करून पावसासाठी वरुणराजाकडे साकडे घालण्यात आलं. जतमध्ये दुष्काळ पडलेला आहे, पाऊस पडलेला नाही आणि सध्या रब्बी पीक वाया गेलेले आहेत, दोन्ही पिकं वाया गेलेले आहेत. वाया गेल्यामुळं कोरडवाऊ जमीन पडलेलं आहे, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे, प्यायला पाणी नाही. म्हणून हे आम्हाला गाढवाची वरात काढून गाढवाचं पाय धरायचे आम्हाला पाळी आलेले आहे. माझं गाढवात लग्न केलं काय? हा, गाढवात आम्ही आता सध्या लग्न केलेलं आहे. लग्न काढून जत शहरामध्ये आम्ही मिरवणूक काढलेली आहे. शेतकऱ्यानं शेतकरी आता गाव सोडून शेतीला फास घ्यायची पाळी आल्या सगळ्या शेतकऱ्यांची. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विषबाधा झाली. या प्रकरणी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन मुलांची विचारपूस केली आणि या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दुपारी भोजनातून विषबाधा झाल्यानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. हा प्रकार समजताच पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी तातडीने मुंबईहून बीडकडे धाव घेतली. शहरात येताच त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी नातेवाईकांकडे केली. विषबाधा प्रकरणाची पंकजाताई मुंडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुलांना दिलेल्या आहाराचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर तसेच दोषी आढळल्यास कंत्राटदारांवरही कठोर कारवाई केली जाईल, तसेच मुलांच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असंही त्या म्हणाल्या. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. उरळब येथील मिनाई आश्रमशाळेत मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अरविंद पवार याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले, तर शिवसेनेच्या वतीनं तिरडी मोर्चा काढून पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा अप्पर पोलीस बोराटे यांनी पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणी मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी, कुणाचीही गय करू नका, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश नांगरे पाटील यांनी पोलिसांना दिले. त्या अनुषंगाने त्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना सुद्धा बोलून त्यांनी चौकशी त्यात निषेध केलेली आहे. एकूण यामध्ये सहभागी असणारे कोण कोण आहे, कशा कशा पद्धतीनं तो संस्थाचालक तिथं परपेट्रेशन क्राईम बंद होता, या अनुषंगानं खूप सविस्तर आणि व्यवस्थित तपास सुरू आहे. तसंच आढावा आज संपूर्ण पद्धतीने घेतलेला आहे. निश्चितपणे या केसला असं कन्व्हिक्शन मिळेल, दोषसिद्धी कशी होईल अशा पद्धतीने तपास केला. ही केस नंतर आम्ही सुरुवातीपासूनच अशा केसेसमध्ये लिगल असिस्टन्स घेत आहे. आमचे लिगल ॲडवायझर असतील किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर असतील, यांचं सुरुवातीपासून या केसच्या तपासाच्या दरम्यान पूर्ण मदत घेतली जाईल. ही केस फास्ट ट्रॅकवर आणून नंतर लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅकवर आणून स्पेशल पी पी वगैरे त्याला नेमण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना दिली. गावातील शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवले. पीडित मुलांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आश्रमशाळेतील साहित्यांची तोडफोड करत शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे यांना चोप दिला. या मिनाई आश्रमशाळेतील 8 मुलींपैकी 5 मुलींवर अत्याचार तर 3 मुलींचा विनयभंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खासदार रामदास आठवले, गटाचे सचिन जाधव, सांगली जिल्हा उपाध्यक्ष तसेच कुरळूप मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी या घटनेचा खोलवर तपास करून कठोरात कठोर कारवाई करावी असे पोलिसांना निवेदन दिले आहे. दरम्यान मुलींच्या लैंगिक प्रकरण समोर आल्यानंतर समाज कल्याण आयुक्त सचिन कवले यांनी मिनाई आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला असल्याचं सांगितलं आहे.
तसेच अरविंद पवार याला लैंगिक अत्याचारासाठी मदत करणाऱ्या महिलेसह इतरांना बडतर्फ करण्यात आले आहे. ज्या कोणतीही गोष्ट समोर आली तर कोणतीही गोष्ट म्हणजे नजर अंदाज आम्ही करत नाही. ज्या मुलीनं माझ्यावर इतका विश्वास दाखवला त्या विश्वासाचा मी पात्र ठरले. मला ह्या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो की मी ते म्हणजे करू शकले काम. हे गोष्टी करताना आम्ही खूप गोपनीयता पाळली होती जेणेकरून कोणतीही गोष्ट बाहेर लिकेज होऊ नये किंवा कोणतेही म्हणजे वेगळं वळण लागू नये ह्या गोष्टी सुद्धा आम्ही काळजी घेतली होती. त्या पद्धतीनं कोणतंही ह्याच्यामध्ये वाईट गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे दडपण किंवा असं कोणतेही आजपर्यंत आलं ना आम्ही चांगल्या पद्धतीनेच हे काम केलेलं आहे. मी स्वतः इथून पुढेही म्हणजे सगळ्यांना सांगायचं आहे जिथेही काम करेल जिथेही मी राहील त्या ठिकाणी ह्या पदवी ह्याच्यापेक्षा मला चांगलं काम करता येईल आणि मी नक्कीच करणार आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. देशभरातील मेडिकल आज बंद, औषध विक्रेत्यांचा संप. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोल 92 तर डिझेल 80 रुपयांवर, नागरिकांमधून संताप व्यक्त. वर्ध्यामध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू. तिरुमली नंदीवाले समाजाची जात पंचायत होणार, इतिहास जमा, नागरिकांमधून समाधान व्यक्त. आणि अखेर जागेचा तिढा सुटला, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची जागा निश्चित. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.